शिवाजी महाराजांबद्दल बोलताना तुम्ही पानसरेंनी शिवाजी लोकांपर्यंत पोहोचवला असा उल्लेख केला अनेक शिवप्रेमींना हे शिवाजी महाराजांचा अनादर करणार वाटलं एकेरी उल्लेख वाटला आपलं काय मत आहे जे लोकांना वाटलं त्यामध्ये खरोखरच तथ्य आहे बोलण्याच्या ओघामध्ये आपण जेव्हा बोलतो मराठी भाषेमध्ये त्यावेळेस आदरार्थी बोलताना सुद्धा आपण अनेकदा एकेरी भाषा वापरतो विशेषत्वानं आपलं ज्याच्या ज्यांच्यावर खूप प्रेम आहे त्यांच्याबद्दल असं बोलताना आपण वापरतो आईला आपण नेहमीच एकेरी अर्थानं वापरतो हे जरी खरं असलं तरी पण शिवाजी महाराजांबद्दल या पद्धतीनं एकेरी शब्द वापरणं योग्य नाही असं मलाही वाटतं ते बोलण्याच्या उघात आलेलं आहे त्याबद्दल उगाच त्याचं समर्थन करत बस मी बसणार नाही पुढच्या वेळेसपासून काळजी घेईल महाराजांबद्दल नेहमी शिवाजी महाराजांबद्दल नेहमी आदर आदरार्थी वाक्यरचनाच झाली पाहिजे याची काळजी घेईन आणि ज्या कोणी याबद्दल ऑब्जेक्शन निर्माण केलं असेल त्यांच्या भावनांचाही मी आदर करेन मी आधीच सांगितलं की पुढच्या वेळेसपासून काळजी घेईन खरं म्हणजे शिवाजी महाराज हे अनेकांच्या प्रेमाचा विषय आहे आणि माझ्या तो केवळ प्रेमाचा नाही आदराचा आणि अनुकरणाचा पण विषय आहे लहानपणापासून शिवाजी महाराजांबद्दल अनेकांच्या मनात जसं प्रेम असतं तसं माझ्याही होतं बम पुरंदरींची दहा व्याख्यानं मी वर्ध्यामध्ये असल्यामुळं प्रामुख्यानं वर्ध्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणामध्ये त्यांची ती व्याख्यानं व्हायची दहा दहा दिवसांची ती व्याख्यानं मी अनेक वेळा ऐकलेली आहे शिवाजी महाराजांबद्दल जे बम पुरंदरींनी लिहिलेलं आहे ते मी वाचलेलं आहे लहान ला मुलांना आपल्या संस्कार शिबिरांमधनं त्यांच्या पुढ्यामध्ये के मांडणी केली मध्ये मांडणी केलेली आहे आणखी काही लोकांची विद्या वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर हेही शिवाजी महाराजांबद्दल मांडणी करत तेही मी ऐकलेलं आहे एक कोणी देसाई नावाचे गृहस्थ यावर बोलत असत विजय देसाई बहुधा त्यांचं नाव आता ते सगळं खूप वर्षांपूर्वीची गोष्ट असल्यामुळे मला नेमकेपणानं नावांबद्दल जरा गफलत होऊ शकते त्यांचीही शिवाजीवरची भाषणं ऐकलेली आहे आणि गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी माझ्याही मनात तयार झाले होते आणि त्या पद्धतीची मांडणी मी माझ्या शिबिरांमधनं संस्कार शिबिरांमधनं करायचो यवतमाळला मला वाटतं विदर्भ साहित्य संघ किंवा तिथल्या सार्वजनिक वाचनालयानं आयोजित केलेल्या सेतू माधवराव पगडी यांच्या दोन व्याख्यानं ऐकण्याचा मला योग आला शिवाजी महाराजांवरचे माझं शिवाजी महाराजांवर त्या काळामध्ये भरपूर वाचन होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ती भाषणं दिली त्यातून एक मला नवा दृष्टिकोन मिळाला आणि शिवाजी महाराजांना आपण जे गो ब्राह्मण प्रतिपालक समजतो ते योग्य नाही असं कुठेतरी माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती जमातीतल्या लोकांना वेगवेगळ्या धर्मातल्या आणि प्रामुख्यानं मुस्लिम धर्मातल्या लोकांना आपल्या सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि वर्ण वर्चस्वाचा दाह त्यांनाही भोगावा लागलेला आहे हे लक्षात आल्यानंतर मी जरा शिवाजी महाराजांविषयी वेगळी मांडणी करायला लागलो पण माझे विषय वेगळे होते कामाचे विषय वेगळे होते शिवाजी महाराजांवर कोणी मुद्दाम बोलण्यासाठी बोलावलं तरच ही मांडणी माझ्या तोंडून व्हायची अशीच एका भाषणामध्ये मी मांडणी करत असताना एका शिवप्रेमी मुलानं माझं लक्ष वेधून घेतलं की सर तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी करतात अगदी त्याच पद्धतीनं गोविंदजी पानसरे हे मांडणी करतात आणि त्यांची छोटीशी एक पुस्तिका पण मार्केटमध्ये उपलब्ध आलेली आहे झालेली आहे आणि ती पुस्तिका पण त्याने माझ्या हातामध्ये दिली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं आपण मांडणी करू इच्छितो संपूर्ण कामाची कर्तृत्वाची रहितेचा राजा शिवाजी राजा यांची ती गोविंदजी पानसरे यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं केलेली आहे त्याचे सगळे पुरावेच्या पुरावेच त्यांनी एकत्र या छोट्याशा पुस्तिकेमध्ये केलेली आहे केलेले आहे आणि मग ती पुस्तिका वाचल्यानंतर अर्थात सगळ्याच महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या लोकांवर त्या पुस्तिकेचा परिणाम झालेला आहे माझ्यावरही झाला आणि माझे शिवाजी महाराजांचे रयतेचा राजा शिवाजी महाराज यांची एक वेगळ्या पद्धतीची मांडणी त्यातनं डेव्हलप झाली त्यामुळं गोविंदजी पानसरे या गृहस्थांचा मी अतिशय आभारी आहे खरे शिवाजी महाराज त्यांनी महाराष्ट्रापुढे आणले ते काही इतिहास संशोधक नाही आहेत पण जे काही इतिहासाचं संशोधन उपलब्ध आहे त्याच्या आधारावर विशिष्ट पद्धतीनं लोकांपर्यंत शिवाजी पोचवण्याचं त्यांनी अत्यंत महत्वाचं काम केलं आहे शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी विस्तारानं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हिंदीमध्ये मांडणी केलेली आहे त्याची लिंकही यासोबत जोडून देतो माझ्या दृष्टीनं शिवाजी महाराज हे अतिशय मोठे आहेत कारण ते पहिले गृहस्थ आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्रियांचा सन्मान प्रत्यक्षात रुजवला राबवला आग्रहाने अंमलात आणला सर्वसामान्य शेतकऱ्यांना गरीबांना न्याय दिला आग्रहानं त्यांच्यावर अन्याय होणार नाही या पद्धतीची राज्यव्यवस्था निर्माण केली सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेतलं ज्या जातींना अस्पृश्य समजलं जात होतं माणसासारखंही कोणी वागवायला तयार नव्हतं त्या माणसांना त्यांनी केवळ माणसासारखं वागवलं असं नव्हे तर त्यांच्यामध्ये अस्मिता निर्माण केली आणि त्यांच्या शौर्याचा उपयोग करून स्वराज्याची निर्मिती केली अशा कितीतरी गोष्टी शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत आणि म्हणून मी त्यांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे त्या पद्धतीची जाहीर मांडणी करत आलो आहे आणि तरीही एकेरी शब्दांमध्ये अर्थात अपमानास्पद शब्द ते शब्द कधीच नव्हते नाहीत आणि तरीही एकेरी आलाय तर ते यायला नको हे मला मान्य आहे शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तीबद्दल नेहमी आदरार्थी शब्द वापरले पाहिजेत याबद्दल माझंही मत आहे धन्यवाद